ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात रवींद्र टोंगे गेल्या 14 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. टोंगे यांची प्रकृती खालावली असताना सुद्धा मंत्रिमंडळातील एकही मंत्री आंदोलन सोडवण्यासाठी आले नाहीत, त्यामुळे राज्य सरकार हे ओबीसी विरोधी असल्याची टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. दरम्यान रविवारी सकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर प्रेतयात्रा निघाली असताना पोलिसांनी जिल्हा न्यायालयासमोर आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी सर्व आंदोलकांना पोलीस मुख्यालय येथे ठेवण्यात आले, त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. 10 सप्टेंबरपासून नागपूरला आणि 11 सप्टेंबरपासून चंद्रपूरला आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. ओबीसीच्या न्याय्य मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहेत आणि मागण्या काय आहेत, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ज्या प्रमाणामध्ये ओबीसी आहे त्या प्रमाणात आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी छात्रावास वसतिगृह सुरू झाले पाहिजे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वाधार योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्याला घेऊन आम्ही काल चंद्रपूरला जनता चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून तिरडी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. परंतु शासनाने बळजबरीने आंदोलन आमचं या ठिकाणी बसस्टँडच्या चौकात थांबवलेलं आहे. आमच्यावरती बळजबरीचा प्रयोग केला जात आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग खपवून घेतला जाणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह सुरू करण्यात यावे व ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना त्यांचं सर्वेक्षण करण्यात याव्या, या प्रमुख मागण्यासाठी मागील 14 दिवसापासून रवींद्र टोंगे हे चंद्रपूर इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. परंतु शासन या शेतकऱ्याच्या पोराच्या आंदोलनाची दखल घेत नाही आणि म्हणून आज आम्ही सरकारची अंत्ययात्रा काढली, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे की यापुढे जर समजा आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर यापुढे आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार आहे. जय ओबीसी.